बुलेटिन मध्ये आता एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक अशी बातमी समोर येते. पिंपरी चिंचवड मध्ये ओमायक्रॉनचे 6 रुग्ण सापडलेले आहेत. पुण्यामध्ये एकाला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे आता एकूण 8 रुग्ण असल्याचं समोर आलेलं आहे. आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये आता ओमायक्रॉनचे 8 रुग्ण झालेले आहेत. आपण पाहिलं काल डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये ओमायक्रॉनचे चक्क 6 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आता महाराष्ट्राची आणि विशेषतः पुण्याची चिंता वाढलेली आहे. मुंबईची देखील चिंता वाढलेली आहे आणि ओमायक्रॉनचा धोका सुद्धा वाढलाय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून. सोनाली, काय अधिक अपडेट्स या ठिकाणी मिळतात? अतिशय चिंताजनक अशी बातमी म्हणावी लागेल. अगदी, पिंपरी चिंचवड मध्ये नायजेरिया देशातून लेगॉस शहरातून एक महिला आलेली आपल्या भावाला भेटण्यासाठी. 44 वर्षाची महिला आहे. तिच्यासोबत तिच्या 2 मुली आलेल्या आहेत. या तिघी पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्याचबरोबर ती ज्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या आहे तो भाऊ आणि त्याच्या 2 मुली असे एकूण 6 जण यांचे टेस्ट झाले आणि त्या टेस्ट मध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिलेला आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील एक 47 वर्षाचा पुरुष आहे, त्याला सुद्धा ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. म्हणजे आज जे 7 रुग्ण सापडलेले आहेत त्याच्यामध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि 4 मुली, ज्यांचं वय 12 आणि 18 असं ते वय आहे आणि 7 वर्षाच्या 2 मुली आहेत. इतक्या लहान मुलींना हा कोरोना झालेला आहे. यापूर्वी डोंबिवलीमध्ये एक तरुण सापडलेला आहे. असे मिळून एकूण 8 रुग्ण आतापर्यंत ओमायक्रॉनचे आपल्याकडे सापडले आहेत. त्यामुळे पुण्याचा धोका आता जास्त वाढलेला आहे. नक्कीच, धन्यवाद सोनाली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुण्याचा धोका आता सध्या तरी वाढलेला दिसतो आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.